भातावरील गादमाशी, गंधी बग ऑफ पॅडी. नमस्कार शेतकरी बंधूंनो, भातशेतीत आढळणाऱ्या विविध रोगांसंबंधी क्रिश ईच्या व्हिडिओमध्ये आपण माहिती घेत आहोत. आता जाणून घेऊयात गादमाशीबद्दल. ही जी गादमाशी तुम्ही पाहताय ना, उभं पीक हातोहात नष्ट करू शकणारी अतिशय घातक कीड आहे. गादमाशीकडे दुर्लक्ष करणे म्हणजे स्वतःच्या हातानेच स्वतःच्या पायावर धोंडा पाडून घेण्यासारखे आहे. गादमाशीपासून बचाव कसा करायचा ते या व्हिडिओत पाहूया. रोपांना अंकुर येण्याच्या अवस्थेत पिकांवर लक्ष देण्याची अधिक आवश्यकता असते. याच वेळेस गादमाशीच्या प्रादुर्भावाची शक्यता अधिक असते. गादमाशीचा प्रादुर्भाव सप्टेंबर ते नोव्हेंबर या महिन्यात असतो. ही लांब पायांची, तपकिरी रंगाची आणि विशिष्ट प्रकारचा उग्र वास सोडणारी डासासारखी दिसणारी कीड आहे. त्यामुळे शेतात सर्व दूर दुर्गंधी पसरते. गादमाशी भातासोबतच इतर पिके आणि गवतावरही जगू शकते. योग्य वेळी या किडीची लक्षणे नजरेत आली तर पिकाचा होणारा सत्यानाश टाळणे कठीण नाही. पहा, गादमाशीची पिल्ले आणि प्रौढ या दोन्ही अवस्था पिकांवर जबरदस्त आक्रमण करतात. पिकांना अंकुर फुटण्याच्या स्थितीत गादमाशी रोपांच्या खोडात शिरून त्यामध्ये असलेले अंकुर कुरतडून रस शोषून घेतात आणि रोपांना खुरटे बनवून टाकतात. दाने कुरतडताना गादमाशीनं सोडलेल्या लाळेमुळे रिकाम्या अंकुरांच्या ठिकाणी तपकिरी रंगांचे डाग तयार होऊ लागतात. यामुळं संपूर्ण पिकाचं उत्पादन सुमारे 30% कमी होण्याचा धोका संभवतो. प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून पुढील उपाय त्वरित अंमलात आणले गेले पाहिजे. शेतातून तण काढून ती नष्ट करणे, लवकर लावणी करणे आणि थोड्या उशिराने पक्क होणाऱ्या वाणांची लागवडीसाठी निवड करावी, जेणेकरून गादमाशीच्या आक्रमणापासून पिकाचं काही प्रमाणात संरक्षण होऊ शकेल. पिकांमध्ये युरियाचा वापर योग्य प्रमाणातच करावा. उभ्या पिकात गादमाशीचा उद्रेक दिसू लागताच तात्काळ पुढील रासायनिक क्रियांचा अवलंब करावा, जसे इमिडाक्लोप्रिट 6% आणि लेमडासाई हेलोथ्रिन 4% SL 120 मिली औषध 200 लिटर पाण्यात मिसळून प्रति एकर दरानं पिकांवर फवारणी करावी. सायंकाळी किंवा सकाळी लवकर वारा शांत असताना फवारणी करावी. गादमाशी ही पूर्ण पीक नष्ट करू शकते, म्हणून सांगणं आहे आमचं लक्ष असू द्या तुमचं. क्रिश ईचा वापरा सल्ला, थोपवून लावा गादमाशीचा हल्ला. नवनवीन उपाय जाणून घेण्यासाठी क्रिश ई मोबाईल ॲप आजच डाउनलोड आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद. फसल से जुड़ी अधिक जानकारी के लिए क्रिश ई ऐप को इंस्टॉल करें और हमारे YouTube चैनल को आज ही सब्सक्राइब करें.